गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा केला जातो या पद्धतीचा याबद्दलची माहिती घेणार आहोत. ठीक आहे, मागील तासिकेमध्ये आपण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा केला जातो हे पाहिलं होतं. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, की दशांश अपूर्णांकाचा भागाकार करत असताना कोणत्याही संख्येला जर दशांश चिन्ह असणाऱ्या संख्येने भागले तर अंश व छेद यांच्यामध्ये दशांश चिन्ह सारख्या स्थळाने उजवीकडे असे लिहावे की छेद ही पूर्ण संख्या होईल. आता दशांश अपूर्णांकाचा जर भागाकार करायचा असेल तर छेदामध्ये संख्या कशी असायला हवी? पूर्ण संख्या असायला हवी. म्हणजे त्यानंतर आपल्याला काय करता येईल, की भाग देता येईल. म्हणजे दशांश चिन्ह सारखे करायचे आणि दशांश चिन्ह सारख्या स्थळाने केल्यानंतर आपल्याला छेदामध्ये छेद ही संख्या कशी मिळेल? आपल्याला पूर्ण संख्या मिळेल. म्हणजे जी अपूर्णांकामध्ये किंवा दशांश स्थळामध्ये असणार नाही अशी छेद करायची आणि आता नेहमीप्रमाणे काय करायचा, भागाकार करायचा. आता इथे एक उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, 6.6611 छेद 0.011. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल तर खालच्या संख्येमध्ये छेदामध्ये दशांश चिन्ह तीन अंकापूर्वी आहे, उजवीकडून तीन अंकापूर्वी, पण अंशामध्ये जे आहे दशांश चिन्ह पाच अंकापूर्वी आहे. मग या ठिकाणी आपल्याला छेद कसा आणायचा आहे? छेद हा पूर्ण संख्या आणायचा आहे. आपल्याला काय करायचंय? छेद पूर्ण संख्या असला पाहिजे, पूर्ण संख्या असावी. ठीक आहे, असावी असं आपल्याला करायचंय, कारण भागाकार करायचा आहे ना. बरोबर, मग आपण काय करूया, छेद पूर्ण संख्या आणण्यासाठी यामधील दशांश चिन्ह तीन अंकांनी काय होणार, उजवीकडे सरकणार. 1, 2, 3 पूर्वी. त्यामुळे जर आपण छेदामध्ये जर तीन अंक छेदामध्ये काय होईल, दशांश चिन्ह जे चिन्ह आहे ते किती अंकाने आपण सरकवतोय, तीन अंकाने काय करतोय आपण, पुढे सरकवतोय तीन अंकाने. छेदातलं तीन अंकाने सरकवलं, मग आपल्याला अंशात सुद्धा तीन अंकाने सरकावं लागेल. बघा, मग आपण अगोदर हे 3, 1, 2, 3 म्हणजे आपल्या अंशामध्ये सुद्धा तीन अंकाने दशांश चिन्ह सरकवायचंय. 1, 2, 3, 11. ठीक आहे, आणि खाली सुद्धा मग आपल्याला काय मिळतील, पूर्ण 11. 1, 2, 3 म्हणजे काय मिळेल आपल्याला उत्तर, हे उत्तर मिळेल 0. लक्षात राहील हा 1, 2, 3 अशा पद्धतीने 3 सोडवल्यानंतर आपल्याला पूर्ण संख्या मिळेल. छेद पूर्ण संख्या असाल भागाकार करत असताना. ठीक आहे, आता आपल्याला मिळालेली संख्या आहे 6666.11/11. आता आपण याची मांडणी करून घेऊया. बघा, भागाकारामध्ये आपल्याला संख्या मिळालेली आहे 6666.11/11. ठीक आहे, आता आपल्याला भाग द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे. 11 ने भाग दिला आपण, 11, 11, 6, 66. ठीक आहे, 11, 6, 66. लक्षात राहील विद्यार्थी मित्रांनो, मग 6 मधून 6 गेले 0, 6 मधून 6 0. परत खाली 6 आपण घेतलेले आहे. आता या 6 ला भाग जाणार नाही, म्हणून आपण काय करू, 0 देऊ. आता यामध्ये इथे 0 घेतला, 66 ला सुद्धा भाग जाणार नाही. मग आपण काय घेणार, हे 6 आणि वरचे डबल 6 खाली घेतले. आता भाग आपण देऊ शकतो, 11, 6, 66. परत इथे आपल्याला काय मिळतील, 66 मिळतील. मायनस केले, वजा केले आपण याच्यातून तर आपल्याला काय मिळतील, बघा 6 ला 6 मिळाले, आपण वरचे 6 खाली घेतले होते, परत इथे 66 मिळाले. आता 66 मधून 66 गेल्यानंतर आपल्याला काय मिळतील, 0 मिळेल. पण आपले बाकी काय, 1. मग आपण तो 1 घेतला, परत इथे आपल्याला काय द्यावं लागेल, 0, कारण 1 ला भाग जाणार नाही. मग परत आपला असेल 0, इथं 0 घेतला, 1 ला 1, परत आपल्याला काय घ्यावं लागेल, 1. आता झाले आपले 11. आता आपण भाग द्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, दशांश चिन्ह नाही असं समजूनच आपल्याला काय करायचं आहे, घ्यायचं आहे. आता 11 मिळाले, मग आपण परत आपल्याला हे करायचं, बघा 1 चा भाग जातो, 11 मायनस 11 केले तर आपल्याला उत्तर मिळतं 0.
आता दशांश चिन्ह किती आहे बघा, एक दोन अंकापूर्वी, मग हे आहे आपलं गुणक. हे काय आहे? गुणक. हे आहे आपलं गुण्य. हे काय आपलं? गुण्य. ठीक आहे. आणि हा आहे आपला भागाकार. हा आहे आपला भागाकार. आणि हे आहे आपलं बाकी. काय आहे आपली? शून्य आहे आपली बाकी. लक्षात राहील. आता याच्यामध्ये आपला जो आलेला भागाकार आहे यामध्ये दशांश चिन्ह द्यावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो काय द्यावं लागेल? दशांश. ते पुन्हा एक दोन अंक आहे म्हणून आपलं उत्तर काय असेल? या इथे दोन, म्हणजे आपलं उत्तर असेल 606 दशांश 01. ही आपलं काय असेल? उत्तर. अशा पद्धतीने आपण भागाकार करू शकतो. दशांश अपूर्णांकाचा, दशांश अपूर्णांकाचा भागाकार करत असताना छेदामधील जी संख्या आहे किंवा जो गुणक आहे त्याला पूर्ण संख्येमध्ये कन्वर्ट करायचं, बदलायचं, आणि त्यानंतर जी संख्या आलेली आहे तिला आपण भाग देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार यावरील उदाहरणांचा सराव करू शकतो. राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढील क्लासमध्ये पाहू. ओके.